वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नागपूर जिल्हा परिषदचे कोराडी सर्कल मधील जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्या तोंडामध्ये नेहमी साखर व डोक्यावर बरफ असतो असे मृदभाषी लोकप्रिय नेता ज्ञानेश्वर उर्फ नानाभाऊ कंबाले यांच्या मातोश्री श्रीमती यशोदाबाई पन्नालाल कंबाले यांचे काल वयाच्या 75व्या वर्षी दुःखद निधन झाले। आज सकाळी 11च्या सुमारास गणेश नगरी बोखारा येथील नानाभाऊ कंबाले यांच्या निवासस्थानाहून श्रीमती यशोदाबाई कंबाले यांची अंतिम यात्रा कोलारघाट नवीन नांदा कोराडी येथे निघाली। या अंत्ययात्रेत हजारो नागरिक कार्यकर्ता हितचिंतक व मित्र परिवार सहभागी झाला होता। श्रीमती यशोदाबाई कंबाले यांचे संस्कार व चांगली शिकवणूक यांच्यामुळेच त्यांची मुले नानाभाऊ प्रकाश सुरेश व राजेश तसे त्यांच्या मुली या सामाजिक राजकीय व व्यावसायिक क्षेत्रामध्ये आज नावलौकिक मिळवित आहेत। आज या अंत्ययात्रेमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियामक सभापती हुकुमचंद आमदरे जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले गज्जूभाऊ यादव किशोर चौधरी प्रसन्न राजा तिडके यांच्यासह कित्येक गावचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह काँग्रेस भाजप व इतर पक्षातील हजारो मित्र परिवार तसेच समर्थक मित्रांनी उपस्थित राहून कंबाले परिवारास सांत्वना दिली। त्यानंतर नवीन नांदा कोराडी येथील कोलार घाटावर श्रीमती यशोदाबाई पन्नालाल कंबाले यांना अग्निदेत अंतिम विदाई दिली। हॅलो Thank you.
नाना कंबालेंची आई हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।